नमस्कार, मी प्रमिला। माझ्या टॉपशील एक क्लासमध्ये तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत। आज आपण बघणार आहोत नवरीच्या घागऱ्याचा ब्लाऊज खूप सुंदर आणि सोप्या पद्धतीमध्ये। तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करूनही नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला। तर या ठिकाणी हा आपला घागरा आहे, तुम्ही बघू शकता किती सुंदर असा हा आपला घागरा आहे। याची प्राईस पण तुम्हाला मी सांगते, याची प्राईज आहे 8,500। आणि त्यानंतर ही ओढणी आहे, बघा किती सुंदर आहे ही ओढणी। आणि हा ब्लाऊजचा आपला कपडा आहे, हे बघा हा पुढील भाग, हा आहे मागील भाग, त्यानंतर बाहीचा ही भाग आपला कमी दिलेला आहे, तर बाही आपण कमीच घेणार आहोत, कफ्स वापरणार आहोत। या ठिकाणी पॅडेड ब्लाऊज आहे हा, तर अस्तर आपण आता घेतलेला आहे, या ठिकाणी फोल्ड केलंय। 32 माप आहे, 32 आणि 34 साठी परफेक्ट हा ब्लाऊज असणार आहे। ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता या ठिकाणी मी घेत आहे, बघा तुम्ही बघू शकता 10:30 पर्यंत घेतलंय मी, म्हणजे 8:30, 9:30 आणि 10:30 34 साठी आणि 32 साठी किती होईल, 8 चौथा भाग दोन्हींचे मिळून 8, 9 आणि 10। अशा पद्धतीने दोन्ही साईजला हा ब्लाऊज परफेक्ट बसणार आहे। तर बघा उरलेला कपडा कट केलाय, फोल्ड करून आपण घडी घेतली 10.5 इंचाची। आता त्यानंतर बघा हाईट आहे आपली, बघा हाईट आहे 13, 1 इंच मिळून 14 घेतलेली आहे। घागरेची हाईट थोडीशी 1/2 इंचाने आपण जास्त घेणार आहोत। आणि आता बघा कफ्स लावायचे आहे, तर पुढे आपण या ठिकाणी घेत आहोत 1 इंचाने जास्त, म्हणजे 15 या ठिकाणी आपण फोन करून घेतलेली आहे। लाईन मारायची, उरलेला कपडा कट करायचा आहे। आता बघा जास्त बाजू आपल्याकडे घ्यायची, जो बंद बाजूचा कपडा असतो तो आपल्याकडे। शोल्डर बघा आता 2.5 आणि 5.25 घेतलंय या ठिकाणी। मुंडा पावणी 6 पुढील गळा बघा 7 इंचाचा घ्यायचा आहे आपल्याला। पण चला बघूया पुढील गळा आपला कितीचा आहे वर्कवर, त्यानुसारच आपण या ठिकाणी घेणार आहोत, कमी जास्त नाही घ्यायचा आहे। तर बघा 6.5 भरला या ठिकाणी, तर आपण 6.5 घेऊया। आता बघा गोलाकारच दिलाय, जसा आपला वर्कचा गोलाकार आहे त्याच पद्धतीने द्यायचा। या ठिकाणी 1/2 आणि 1/4 मी 2 खुणा करून घेतले, वरून 2.5 पासून आणि इथे 2। अशा पद्धतीने हा मोंड्याचा आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे, हे बघा। आता मधले टक्ससाठी आपण बघणार आहोत 3.5, तर 4 व थांबूया, हे बघा किती घेतले 3.5 आणि 3 व घेतले, मधलं अंतर आहे आपलं 1/4 इंचाच। मागील भागही तसंच करायचंय, 2.5 वर खूण केली, मागील गळा पण चेक करूया, 10 आपण या ठिकाणी ठेवणार आहोत। हे बघा 2.5 वर बॉक्स तयार करायचा आहे, गोलच गळा आहे, गोलच ठेवणार आहोत। आता कट करायचा आहे पहिला भाग 4/15 साईडला पार्ट करून घ्यायचे दोन्ही पण, नंतर पुढील मोंड्याचा भाग कट करायचा आहे। आता त्यानंतर आपल्याला करायचं आहे बघा मागील भाग, तुम्ही बघू शकता किती छान असा आकार आला आहे आपल्या गळ्याचा। आता पुढील भाग आपण कट नाही केला, वर्क आहे म्हणून, तो शिवण्याच्या वेळेस आपण बघणार आहोत, तो आपल्याला शिवून कसा कट करायचा आहे ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। बाही आहे आपली आता 16 इंच, आपण म्हणजे आपला 17 आपण घेणार आहोत, आणि 3.5 आहे तर 4.5 इंच, 1 इंच मिळवायचा आहे। त्यानंतर 3 इंच कमी केले, 1.5-1.5 अंतर घेतलंय कडेने। अस्तर व कटिंग आहे सोप्या पद्धतीमध्ये। आता थोडासा कपडा कमी पडतोय, 17 घ्यायचा आहे आपल्याला, हे बघा किती घ्यायचंय 17 इंच, म्हणजे 34 साठी आपण या ठिकाणी 17 इंच घेणार आहोत, आणि जर 32 असेल तर 16 इंच घ्यायचं आहे। आणि जर लांबाई घ्यायची असेल तर फक्त हाईट वाढवायची, लांबाईची हाईट असते आपली किती, साधारणतः 10.5 घ्यायची लांबाईची, 1 इंच मिळवायचं आहे, 11.5 घ्यायची आणि त्यामधून 3 इंच वजा करून सेम असाच आकार आपल्याला त्या ठिकाणी द्यायचा आहे, म्हणजे आपली लांबाई होईल। पण या ठिकाणी हाफच बाहीचा पॅटर्न होता ब्लाऊजवरती, वर्क हाफबाईचं होतं म्हणून हाफबाईच घेतलेली आहे। अशा पद्धतीने बाहीची आपली कटिंग झालेली आहे। त्यानंतर आता बघा
हे बघा वर्क चेक करायचंय, एकावर एक ठेवलंय, पुन्हा चेक करूया कधी काय होते, मागे पुढे होऊन नाही द्यायचं नाहीतर आपला आकार चुकला जातो। आता बघा पुढची ही कटिंग असणार आहे, आपण कटिंग करून नव्हती घेतली, आपण नंतर कटिंग करणार आहोत, जेव्हा आपण शिलाई करू तेव्हा आपण हा भाग कट करणार आहोत। फक्त आखून घेतलेला आहे, वर्क असल्यामुळं खूप प्रॉब्लेम येतो, आपल्याला समजत नाही गळा कसा घ्यायचा किती घ्यायचा, त्यासाठी आपण हा प्रयोग सोप्या पद्धतीमध्ये करू शकतो, म्हणजे लवकरच आपला ब्लाऊज होऊन जातो, काही प्रॉब्लेम येत नाही आणि आपल्याला शिवण्यासाठी कळते की किती अंतर सोडायचं आहे, गळा कितीचा घ्यायचा आहे अशा पद्धतीने। त्यानंतर आता मागील भाग कट करायचा आहे, हे बघा चेक केलंय, मागील भाग ठेवून घ्यायचा आहे, हे बघा आता खालचा भाग आपला थोडासा कट होणार आहे आणि जो खालचा आपला वर्कचा भाग आहे तो आपण वरती थोडासा ऍडजस्ट करून जोडला तरी काही प्रॉब्लेम नाही, म्हणजे आपला खालचा जो गळा आपण घेतलाय तो व्यवस्थित आणि बरोबर येतो। त्यासाठी थोडंसं जास्त ठेवून मी असाच ठेवलाय कारण शिलाई केल्यानंतर आपण तो कट करूया। चला शिवण्याची पद्धती खूप सोपी आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलसाठी नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करायचं विसरू नका। तर हे बघा काय केलंय, खाली गळा ठेवलाय, वरती अस्तर ठेवलंय, परत चेक करायचंय आणि जसा आपला गळ्याचा आकार आहे त्या पद्धतीने आपण आता ही शिलाई करून घेणार आहोत। म्हणजे आपल्याला एक अंदाज येतो गळ्याचा की आपण शिलाई कशी घ्यायची आणि फिनिशिंग आपल्या गळ्यानुसारच येते। जर आपण कट केलं तर हा प्रॉब्लेम खूप होतो, त्यासाठी कट करायचं नाही, शिलाई करूनच कट करायचंय। हे बघ आता गोल गळ्याचा आकार दिलाय, बघा बघू शकता तुम्ही। आता करायचंय अर्ध्या इंचला थोडस अंतरावर कट, तिरकी कातर घ्यायची आणि जो अस्तरचा कपडा आहे तो आतील भागाला मी मुडपून घेतलाय आणि त्यावरती आता ही शिलाई आपण घेणार आहोत। तुम्ही बघू शकता गळ्याचा आकार किती छान असा आलेला आहे आणि खूप सोप्या पद्धतीमध्ये हा ब्लाऊज आपला बनला जातो घागऱ्याचा, बाहेर देण्याची गरज ही नाही। टॉप शिलाई क्लास वरचा व्हिडिओ तुम्ही बघत चला, तुमच्यासाठी खास सोप्यात सोप्या व्हिडिओ मी घेऊन येणार आहे। त्यासाठी तुम्हाला बेल आयकॉनलाही प्रेस करायचं आहे, सबस्क्राईब करायचं तर विसरूच नका आणि कमेंट करून सांगत चला तुम्हाला कोणते व्हिडिओ पाहिजे आणि काही अडचण असेल तरीही विचारत चला। हे बघा आता त्यानंतर आपल्याला जे वर्क आहे ते काढून घ्यायचंय, म्हणजे जे वर्क आहे ते सुईच्या खाली येऊन नाही द्यायचं कारण सुईचं मध्ये तुटली जाते किंवा प्रॉब्लेम होतो आपल्या दाबला, त्यासाठी वर्क हे अगोदर काढायचं आणि नंतरच शिलाई करायची आहे। आता बघा एकसारखा कपडा करायचा आहे, आखून घ्यायचंय परत, अशा पद्धतीने आखून घेतलंय, उरलेला कपडा कट करायचाय, म्हणजे जसा अस्तरचा भाग आहे तेवढंच ठेवायचंय, जास्त पण नाही आणि कमी पण नाही करायचा। हे बघा आता खाली थोडस अस्तरला मी जोड देणार आहे कारण कप्स आपल्याला लावायचे आहे त्याच्यासाठी। हे बघा थोडस दिलाय जोड मी, हे बघा अशा पद्धतीने आता आपला हा कपडा आपण एकसारखा करून घेतलाय। चेक करायचंय परत, एकसारखा आहे की नाही चेक करायचंय, एकसारखा ठेवायचंय आणि परत एकसारखा कट करून घ्यायचाय। आता जो आकार आपण प्रिन्स कटचा दिला होता तो परत खडूनी करून घेऊया, जसा आकार आहे त्याच पद्धतीने कट करणार आहोत।
खूप सोपी पद्धत आहे। घागऱ्याचा ब्लाउज तर असा बनला जातो, तुम्हाला समजला नाही, खूप सोप्या पद्धतीमध्ये नक्की ट्राय करा। आणि जे आपलं वर्क आहे ते पण आता इथे आपण काढून घेणार आहोत, म्हणजे शिलाई करताना आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही। आता हे बघा, दोन्ही त्याच पद्धतीने आपण करून घ्यायचंय। आता बघा, अस्तरला अस्तर जोडून घ्यायचंय। आता मी जे अस्तर जोडलो होतं खाली, त्याऐवजी आता आपण तुम्ही म्हणशाल की तुम्ही थोडस अगोदरच कटिंग किंवा कपडा का जास्त ठेवला नाही, तर नाही ठेवला, जेवढी आपली हाईट आहे त्याच पद्धतीने आपण ठेवली होती, कारण जेवढी आहे तेवढी। पण त्यानंतर आपण पूर्ण शिवून झाल्यानंतर परत चेक करणार आहोत आणि परत तो खालचा भाग कट करणार आहोत, अशा पद्धतीने त्यासाठी आपण तो जोड दिला होता। आता बघा, या ठिकाणी पण अस्तरचा कपडा जो कट केला होता तो परत प्रिन्स कटच्या आकाराने जोडून घ्यायचा आहे। हे बघा, आता बघा, घागऱ्याचा कपडाही त्याच पद्धतीने शिलाई करून घ्यायचा आहे। चेक करत चालायचंय, खाली वर्क येऊन नाही द्यायचा, येत असेल तर काढून टाकायचंय, आकार एक सारखाच द्यायचा आहे। दोन शिलाई या ठिकाणी मी देणार आहे, म्हणजे कपडा निसटला जाणार नाही। हे बघा, तुम्ही बघू शकता किती छान अशी आपली फिनिशिंग आलेली आहे। त्यानंतर दुसरी साईड पण त्याच पद्धतीने शिवून घ्यायची आहे। 32 आणि 34 साठी परफेक्ट माप आहे, नक्की ट्राय करा। फक्त फिटिंगमध्ये आपल्याला थोडं अर्धा एक इंचाचा अंतर पडेल, पण हा ब्लाऊज परफेक्ट बसल 32 पण आणि 34 साठी पण। अशा पद्धतीने आता दोन्ही पण आपण पार्ट एकमेकाला जोडून घेतले, अस्तरचा पण जोडलाय, कपड्याचा पण जोडून घेतलाय। आता बघा, आता या ठिकाणी कप्स ठेवणार आहोत आपण दोन्ही पण। हे बघा, तुम्ही बघू शकता किती सोपी पद्धत आहे, यावरती ठेवलंय, चेक करायचंय परत। साधारणतः मधलं 1 इंचाचं अंतर आपण ठेवलेलं आहे आणि खाली 2-2 इंच, वरती पण 2-2 इंच। हे बघा, मधोमध किती केलंय, 1-1 इंचाचं अंतर आहे आणि बघा त्याच्या मधोमध द्यायची आहे आपल्याला शिलाई। दुसरा भागही त्याच पद्धतीने शिलाई करून घ्यायचा आहे, दाबायचंय खाली, कफ दाबायचाय, त्यावरती शिलाई द्यायची। हे बघा, उरलेला धागा कट करायचा। अशा पद्धतीने आता आपले कप्स जोडून झाले। तुम्ही बघू शकता किती सोप्या पद्धतीमध्ये हा कप्स पॅडेडचा ब्लाऊज आपला तयार होतोय। आता जी आपण अस्तर पकडलं होतं त्या अस्तरनुसारच शिलाई घ्यायची आहे आणि कपडा जास्त असेल तर तो कट करून टाकायचा आहे, म्हणजे अस्तर आणि कपडा एकमेकाला आता जोडून घ्यायचा आहे। हे बघा, अशा पद्धतीने जोडून घेतल्यानंतर आता आपण खाली शिलाई करून घ्यायची आहे। हे बघा, शिलाई करून घ्यायची, एकसारखा आपला कपडा आला पाहिजे, खालचा पण आणि वरचा पण एकसारखी शिलाई केली। त्यानंतर बघा आता हा कपडा कसा आपल्याला थोडासा जास्त आहे, तिरका पण आहे, सरळ लाईनमध्ये करून घ्यायचा आहे। हे बघा, किती सोप्या पद्धतीमध्ये पुढील भाग आपला तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता। हे बघा, मोंड्याचा आकार ही आपल्याला त्याच पद्धतीने कट करून घ्यायचा आहे, मोंड्याचा आकार एकसारखा करायचा आहे। आता बघा खाली, हे बघा एकसारखं केलंय। आता खाली आपण कमर पट्टी सारखी पुढची आपली क्रॉस पट्टी जोडणार आहोत। साधारणतः 2 इंचाची पट्टी होती, मुडपून ती 1 इंचाची झाली, थोडीशी चून मध्ये मी घेतलेली आहे आणि 1/2 इंचाच्या अंतरावर ही शिलाई आपण या ठिकाणी देणार आहोत। त्यानंतर जशी कमरपट्टीला दाब टीप देतो त्या पद्धतीने दाब टीप या ठिकाणी द्यायची आहे। परत तुम्ही बघू शकता बाहेरून ही शिलाई आपण देत आहोत, म्हणजे आपल्याला समजेल वर्क आपल्या सुईच्या खाली येतंय की नाही, किंवा कपडा कमी जास्त होतोय की नाही। हे बघा, अशा पद्धतीने हा पुढील भाग आपला खूप सोप्या पद्धतीमध्ये तयार झालेला तुम्ही बघू शकता। हे बघा, आता त्यानंतर बघा मागील भागही आपल्याला जसा आपण पुढील भाग केलाय त्याच पद्धतीने मागील भागही तसाच करून घ्यायचा आहे।
चेक करायचे। आणि थोडासा एक्स्ट्रा कपडा मी ठेवलाय खाली। आणि बघा आता जे कट केला होता जो खालचा भाग निघाला होता तो आपण इथे वरती जोडून घेणार आहोत। बघा हे लाईन आहे, त्या लाईन नुसार आता इथे थोडंसं आपण जोडून घ्यायचं आहे। हे बघा थोडंसंच आपलं जोडू या ठिकाणी देणार आहोत, जास्त पण नाही खूप कमी पण नाही, थोडंच द्यायचं आहे। म्हणजे जी लेवल होती आपली गळ्याची ती आपण या ठिकाणी पूर्ण करून घ्यायची आहे। हे बघा दुसरी साइड पण आपण त्याच पद्धतीने करून घेतलेली आहे। आता जो आकार आहे गळ्याचा आपला गोल त्याच पद्धतीने आपण आता ही शिलाई करून घ्यायची आहे। हे बघा जसा आकार आहे त्याच पद्धतीने आपल्याला ही शिलाई करून घ्यायची आहे। खालचा भाग चेक करायचा आहे, वरचा आहे चेक करत चालायचं एक सारखा आहे की नाही। नंतर बघा आता जो मधला भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि तिरकी तिरकी कातर घ्यायची आहे थोड्या थोड्या अंतरावरती। त्यानंतर बघा आता जो अस्तरचा कपडा होता तो आतील बाजूनी घेतलाय आणि त्यावरती आपण आता ही शिलाई देणार आहोत। अर्ध्या इंचाला कमी आहे शिलाई, जास्त नाहीये, खूप जास्तही नाही आणि खूप कमीही नाही। जसा आपला गळ्याचा आकार आहे त्याच पद्धतीने हा आकार आपल्याला करून घ्यायचा आहे। हे बघा गोलगळा आहे, खूप सुंदर असा हा घागऱ्याचा ब्लाऊज आपला तयार होणार आहे। तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला। आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करूनही नक्की सांगा। आणि चॅनलसाठी नवीन असाल तर प्लीज प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करायचं विसरू नका। अशा पद्धतीने हा गोलगळा आपल्या या ठिकाणी तयार झालेला आहे। त्यानंतर मोंढ्याच्या भागालाही शिलाई करून घ्यायची आहे। हे बघा मोंढ्याचा भागही आपण शिलाई करून घ्यायचा आहे, कमी जास्त असेल तो एकसारखा करून घ्यायचा आहे। बॅक हुकचा हा ब्लाऊज आहे, 32 आणि 34 साठी परफेक्ट माप आहे, तर नक्की ट्राय करा। जसं अस्तर आहे त्याच पद्धतीने आपण शिलाई करून घ्यायची आहे। हे बघा अशा पद्धतीने आता आपला हा मागील भाग झालाय। आता खालीही आपण शिलाई करून घ्यायची आहे आणि जो जास्त कपडा आहे तो कट करायचा आहे। हे बघा त्यानंतर बघा आता या ठिकाणी टक्स घ्यायचे आहे आपल्याला, साधारणतः अर्धा इंचाच्या अंतरापेक्षा कमी आणि वरती आहे 3.5 इंचाचा हा टक्स। हे बघा अशा पद्धतीने आता हा आपला पूर्ण मागील भाग तयार झालेला आहे। त्यानंतर बघा आता आपण कमरपट्टी ही लगेच जोडून घेणार आहोत। साधारणतः 1.5 इंचाची ही कमरपट्टी आहे आपली। त्यानंतर त्यावरती द्यायची आहे आपल्याला दापटीप। हे बघा दापटीप दिली आणि परत आतमध्ये फोल्ड करून घेतलाय आणि वरूनच शिलाई देत आहोत। म्हणजे आपल्याला समजतंय वर्क आहे त्यामुळे आपण वरूनच शिलाई देत आहोत। हे बघा त्यानंतर आता शिलाई करून घेतल्यानंतर बघा आपण मधोमध हा कपडा कट करायचा आहे, म्हणजे आपला भाग, म्हणजे बॅक हुकचा ब्लाऊज आहे। या ठिकाणी आपला हुकच्या पट्ट्या लागला जाणार आहे, तर मधोमध कट केलंय। तुम्ही बघू शकता किती सोपी पद्धत आहे, सगळं शिवून घेतल्यानंतर आपण हे कट करायचं आहे। हे बघा चेक करायचंय गळा। आता बघा आपण कपड्याचा जो आपला ब्लाऊज पीसचा कपडा आहे वेल्वेटचा तोच या ठिकाणी जोडायचा आहे। आता आतून जोडणार आहोत, जशी व्हीचा आपला आकार असतो त्या पद्धतीने ही पट्टी आतून जोडायची, पण या ठिकाणी दोऱ्याच्या आया आपण बनवणार आहोत। हे बघा थोडस मुडपलंय आणि शिलाईवर घेतलंय। हे बघा शिलाईवरच घ्यायचा, ही पट्टीचा आकार आपला शिलाईवरच असतो, तर शिलाईवरच आपण ही पट्टी ठेवणार आहोत।
हे बघा अशा पद्धतीने आता जी आपला आपण व्ही ची पट्टी म्हणतो ती आपण आय ची पट्टी या ठिकाणी जोडली गेली आहे। त्यानंतर आता बघा आपल्याला जी हुक लावतो ती पट्टी पण अशाच पद्धतीने करून घ्यायची आहे। ही आतून जोडून बाहेरून आणली तर ही बाहेरून जोडून आतमध्ये आपल्याला न्यायची आहे। तर साधारणतः 1.5 इंचाची ही पट्टी आहे, 1.5 इंचाची पट्टी। वरती पण मुडपले, खाली पण मुडपले, म्हणजे फिनिशिंग आपली छान दिसल। दाब टिप द्यायची त्यावरती, साधारणतः 1 इंचाच्या अंतरावर ही शिलाई येईल। अशा पद्धतीने ही पट्टी आपण दुमडून घेऊन त्यावरती शिलाई करणार आहोत। हे बघा किती सोप्या पद्धतीमध्ये बॅक हुकचा आपला गळा तयार झालेला आहे। त्यानंतर आता बाही ही आपल्याला जोडायची आहे। बाहीला जे अस्तर आपलं होतं जोडायचं ते आपण जोडून घेतलेलं आहे, कमी होतं ते थोडस। आता त्यानंतर बघा जो जास्त कपडा आहे तो कट करायचा आहे आणि फोल्ड करून आतमधून घेऊन त्यावरती शिलाई द्यायची। एका ताईची कमेंट होती की लांब बाहीचा हा व्हिडिओ तुम्ही दाखवा, पण याला वर्क हाफ आहे म्हणून हाफच आपण ठेवलेली आहे। तर लांब बाई जर घ्यायची असेल तर फक्त तुम्हाला इंच वाढवायची आहे। कापण्याची पद्धत, शिवण्याची पद्धत हीच असेल। साधारणतः 10.5 अंतरावर आपण लांबाही ठेवतोय, म्हणजे 10.5 घेतोय कंपल्सरी। 10.5 घेऊन त्यामध्ये 1 इंच मिळवतोय, 11.5 जर 10 लागत असेल 10 आपण ठेवू शकतो, 1 इंच मिळून 11 करू शकतो। अशा पद्धतीने आपण ह्या दोन्ही बाह्या जोडून घेतल्या आहे। त्यानंतर बघा आता पुढील भाग सुईचा आहे, मागील त्यावरती उलटा ठेवलाय। आता हाईट चेक करूया। 13.5 या ठिकाणी मी हाईट घेतली आणि मोंढ्याचा आकार पण चेक करून घेऊया। हे बघा सगळे आकार चेक करून घ्यायचे। आता साधारणतः 1/2 इंचाच्या अंतरावर ही शिलाई आपण द्यायची। खालून वरती कपडा आपण चेक करायचा, थोडा कमी जास्त असेल तो कट करायचा। मोंढ्याचा आकार ही भरपूर कमी जास्त होतो, एकसारखा करून टेपने परत मोजून आणि मग तो कट करायचा आहे। दुसरा भाग ही त्याच पद्धतीने करायचा आहे। हे बघा खालपासून वरती ठेवलंय, चेक केले। आता पुढील भाग बघा जास्त होतोय, चेक करायचंय। दोन्ही भाग आपले एकसारखेच आले पाहिजे। उरलेला भाग कट करायचाय। त्यानंतर आता बाही आपण जोडणार आहोत। जी खोल बाजू ती असते पुढील आणि जी फुगीर असते ती मागील। सेंटर कट करून घ्यायचंय मधोमधच, म्हणजे आपल्याला ते शोल्डरवर ठेवून व्यवस्थित शिलाई करता येईल। हे बघा पुढील भाग आता आपण जोडून घेतलेला आहे। त्यानंतर मागील ही त्याच पद्धतीने जोडायचा आहे। अशा पद्धतीने आपली बाही ही खूप सुंदर आणि सोप्या पद्धतीमध्ये जोडली जाते। नक्की ट्राय करा, कमेंट करून सांगत चला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला। हे बघा बाही आपली जोडून झालेली आहे। दुसरी ही त्याच पद्धतीने आपण जोडणार आहोत। हे बघा अशा पद्धतीने आपले दोन्ही बाह्या जोडून झाले। आता फिटिंग करायची आहे। कमर आहे आपलं 25 म्हणजे 6.5 आपण पुढे घेतलंय आणि या ठिकाणी आपण घेणार आहोत 12 इंचावर। 25 कमर आहे आणि चेस्ट आपलं आपण 34 आणि 32 साठी फिटिंग बघत होतो, तर वरती आपण 32 असेल तर 16 घ्यायचंय पुढील बाजूला आणि 34 असेल तर 17 घ्यायचं आहे। वर्क काढून घ्यायचंय। हे बघा वर्क काढून घेतलंय। आता बघा ज्या खुणा आपल्या मागं पुढे होत असेल तर त्यांचं सेंटर करून आपण या ठिकाणी शिलाई मधोमध घ्यायची आहे। खाली वर्क आहे ते काढून घ्यायचंय, चेक करायचंय परत मागील बाजूला पण अंतर एकसारखं आणि दंड गेर 6 आहे। अशा पद्धतीने आपली खूप सोप्या पद्धतीमध्ये फिटिंग ही झालेली आहे। नक्की ट्राय करा, कमेंट करून सांगत चला व्हिडिओ कसा वाटला। चॅनलसाठी नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं विसरू नका। बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे नवनवीन सोप्या व्हिडिओ तुम्ही सगळ्यात अगोदर बघू शकशाल। या ठिकाणी नाडी लावणार आहोत, तर साधारणतः 3 इंचावर मी ही खूण करून घेतली। आता या ठिकाणी
चौकोन टाइप चे कपडा आपण घेऊन त्रिकोण केले त्याचे मुडपलाय आणि बघा त्याच्या मधोमध दोरी घेऊन ही शिलाई दिलेली आहे। म्हणजे या ठिकाणी लटकन लावायची ही गरज नाही। आता जो कपडा शिलाई केलाय तो बाहेरच्या साईडनी काढायचा आहे। हे बघा अशा पद्धतीने हे फूल आपलं तयार होते। तर या ठिकाणी आपण आपल्याला पाहिजे तेवढे 4, 5, 6 कितीही फुलं आपण या ठिकाणी घेऊ शकतो। कपड्याचे खूप सुंदर दिसतो हा ब्लाउज आणि लटकन लावायचीही गरज नाही। हे बघा तुम्ही बघू शकता किती छान असे हे आपले फुलं तयार होतात। हे बघा अशा पद्धतीने हे लटकन आपण तयार करून घेतलेलं आहे। थँक्यू सो मच माझा पुरा व्हिडिओ बघितल्याबद्दल। अशाच व्हिडिओ माझ्या बघत चला, सबस्क्राईब करायचं विसरू नका। चॅनलसाठी नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करून बेल आयकॉनलाही प्रेस करा। आवडत लाईक करा, शेअर करा, कमेंट करत जा। अशा पद्धतीने लटकन आपले तयार झालेले आहे। या ठिकाणी 3 घेतले, तुम्ही 4 घेऊ शकता। थँक्यू सो मच। तुम्ही बघू शकता किती छान असा आपला हा ब्लाउज तयार झालेला आहे।